हाय, गुड इव्हनिंग. माझं या आर्ट मॅसपोर्ट चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. माझं नाव अशोक पारखे. मी आपल्याला पोर्ट्रेट, वर्णनावरून पोर्ट्रेट कसं बनवायचं आहे, माहितीनुसार, सांगितलेल्या माहितीनुसार पोर्ट्रेट वर्णन करून त्याचं पोर्ट्रेट कसं तयार करायचं आहे मी ते तुम्हाला सांगणार आहे. तसं पाहिलं तर पोर्ट्रेट हे तयार करताना बेसिक नॉलेज आपण जे आहे पेंटिंगमध्ये, आपण जे डोळ्याचं अंतर झालं, नाकाचं आणि वरती कपाळाचं अंतर, ओठाचं अंतर, याचं बेसिक नॉलेज जर बघितलं तर पोर्ट्रेटमध्ये सर्व काही सारखंच असतं. मोजमाप केलं त्या पद्धती सर्व काही व्यवस्थितच असतं. असं नसतं एक डोळा लांबट, एक डोळा असा बारीक, असं काही नसतं. झालं तर असं थोडं लहान मोठा होऊ शकतो, ते नैसर्गिक किंवा मग काही जर लागलं तर त्याच्यानुसार कमी जास्तपणा होऊ शकतो, पण त्याच्यामुळे चित्राची हे बदलत नाही, म्हणजे पोर्ट्रेट त्याच्यानुसार बदलत नाही. तर आपण बोलतो का एखादा चोर आहे, एखादा गुन्हेगार आहे, तो आपण पाहिलेला आहे, त्याचं आपण व्यक्तिचित्र बनवायचं आहे, तर ते आपण कसं लक्षात ठेवलेलं असतं. उदाहरणार्थ एक चोर चोरी करून गेला, त्याला दाढी होती, त्याचे दात पुढे होते, त्याचे वाढलेले केस होते, अशा पद्धतीत आपण वर्णन करून सांगतो आणि ते कागदावर उमटवायचा प्रयत्न करत असतो, तो चित्रकार करत असतो. आपण आपल्या पद्धतीने जे माहीत असतं किंवा आपण पाहिलेलं असतं त्यानुसार आपण सांगत असतो आणि तो त्या पद्धतीने त्याला विचारून माहिती काढून तो त्याच्या पद्धतीने ते कागदावर उतरत असतो. पण त्याचा अर्थ असा नाही होत का ते रेखाचित्र किंवा व्यक्तिचित्र परफेक्ट असू शकतं किंवा हे असूही शकतं. त्याच्यासाठी हा व्यक्तिचित्र वर्णनावरून करायचं म्हणजे हा एक मोठी तपश्चर्याच म्हणावं लागेल. कारण खरं सांगायचं झालं तर व्यक्तिचित्रामध्ये समक्ष माणूस जरी उभा असला आणि त्याचं वर्णन करायला जर दुसऱ्याला लावलं तर तोही चुकू शकतो, त्यालाही ॲक्युरेट सांगता येणार नाही. तर मग आठवलेली व्यक्ती जर माणूस जर काही क्षणात बघितली, आपण काहीतरी काळ असतो त्यानुसार आपण जर पाहिलं आणि त्याच्यानंतरून जर गॅप जर बघूनही सांगू शकत नाही तो. कारण का तर माणूस काही गोष्टी पटकन विसरतो, लवकर लक्षात येत नाही, त्याला लक्षात येत नाही की त्याच्यावाले डोळे कसे होते, हात ते डोळे कसे होते, नाक कसं होतं, चेहरा कसा होता, ते लवकर लक्षात येत नाही. कारण सर्वसाधारण माणसाचा चेहरा सारखाच वाटतो त्याला. कारण का तर काहींचे केस मीडियम असतात, काहींचे डोळे ते सारखेच वाटतात, पण मग काहीतरी वेशभूषा वेगळी, काहीतरी जो तो एखादा जर त्यांनी जर टक्कल केलेली असली किंवा त्याच्यावाले जर मागचे केस जर बांधलेले असेल किंवा वाढवलेले असतील तर ते लवकर लक्षात येतं, किंवा दाढी जर असली तर ती वाढलेली जर असली तर ते लक्षात येतं, किंवा पांढरी जर असली तर तेही लक्षात येतं. वेशभूषात किंवा फेटा किंवा काहीतरी पगडी वगैरे घातली, ती वेशभूषानुसार जर माणसाने जर सांगितलं तर ते पटकन लक्षात येतं. अशा व्यक्तिचित्रांना चित्रकार जेव्हा करतो ते सांगताना ते माणसालाही सांगता येतं आणि त्यालाही व्यवस्थित करता येतं. आणि मीडियम जर माणूस जर असला तर तो कन्फ्यूज होऊन जातो, त्याला सांगावं काय ते सांगताच येत नाही, म्हणजे कसं सांगावं तेच काही कळत नाही. तर त्यावेळेस व्यक्तिचित्रकार काय करत असतो, का त्याच्यापुढं पर्याय देत असतो, कसा चेहरा होता, संजय दत्तसारखा, सलमान खानसारखा डोळा कसा होता, त्याच्या आकृत्या काढून दाखवतो, नाकाच्या आकृत्या, ओठाच्या आकृत्या, अशा प्रकारच्या आकृत्या म्हणजे स्केच करून दाखवतो, त्याच्यातून सांगतो का कशा पद्धतीत होतं, त्याच्यानुसार ते स्केच अंदाजे बनवलं जात असतं. तर मी असंच एक तुम्हाला टॉपिकवरती बोलत आहे, हे व्यक्तिचित्र आहे ना, तर याच्यावरती मी अंदाजानुसार स्केच बनवत आहे. तर ही व्यक्ती 50 वर्षापूर्वीच मृत्यू झालेली आहे, पण इथं कोणत्याही प्रकारचा फोटो उपलब्ध नाही, याच्यासाठी हा व्यक्तिचित्र मी बनवणार आहे. तर ते पण त्यावेळेचे लोक सांगणार त्या पद्धतीने मी हे बनवणार आहे. तर मग तुम्ही हे व्यवस्थित आणि पूर्णपणे व्यवस्थित व्हिडिओ बघावा आणि आवडल्यास सबस्क्राईब करावा आणि लाईक, काही जर शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही शंका करू शकता, शंका लिहून पाठवू शकता. धन्यवाद. आपण आपल्या विषयाकडे वळूया.